हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते, कोणती जबाबदारी द्यायची यावर चर्चा सुरू, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। विनोद तावडेंना मोठी जबाबदारी राज्यात मिळणार की देशात, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव संघ मुख्यालयात ठरणार, सूत्रांची माहिती, ओम माथूर, सुनील बन्सल यांचं नाव चर्चेत। लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता, भाजपच्या डी पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा, डी पुरंदेश्वरी टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी। आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, योगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या, गोविंद बागेत पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांची मागणी। राज्यसभेमध्ये 3 संख्या वाढणार, 15 ऑगस्ट पर्यंत तिसरा खासदार होईल, अजित पवारांचा दावा। विधानसभेला 185 जागा जिंकण्याचं ठाकरे गटाचं लक्ष, विधानसभेच्या तयारीला लागा ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश। प्रचारावेळी ज्या पद्धतीनं टीका झाली त्यातून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, प्रचारातील अतिरेकावरून दूर होत समस्यांवर चर्चा व्हावी, मोहन भागवतांचे सरकारला खडेबोल। मोहन भागवतांनी सरकारला खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद, भागवतांनी सरकारला खडेबोल सुनावल्यानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहत आहे, प्राथमिकता देऊन मणिपूरबाबत विचार करणं कर्तव्य, निवडणुकीमध्ये संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न, जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती, मनोज जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप। शरद पवार आजपासून 3 दिवस पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार, तर सुप्रिया सुळेंचा देखील पुण्यामध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी दौरा। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्याची शक्यता, राज्यपालांकडे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक, पाण्याची उपलब्धता आणि पर्जन्यमानाबाबत आढावा घेतला जाणार। ग्रेस मार्क रद्द करा, सुधारित निकाल लावा, नीट परीक्षेच्या सदोष निकालावरून राज्याची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी। एक राज्य एक गणवेश या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन आदेशानंतर संभ्रम वाढण्याचे चिन्ह, सोमवार बुधवार आणि शुक्रवारी नियमित गणवेश तर उर्वरित 3 दिवस स्काउट आणि गाईडचे गणवेश निश्चित। पेटीएमची पालक कंपनी 197 कम्युनिकेशनकडून पुन्हा कर्मचारी कपात, जानेवारी ते मार्चमध्ये पेटीएमनं 3,500 कर्मचारी कामावरून काढले। अंबरनाथच्या मंगलगड परिसरामध्ये दरड कोसळली, 1.5 वर्षाच्या मुलाचा वाचवताना वडिलांनी जीव गमावला, दरड कोसळल्यानं एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। जळगावच्या 40 गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या, 94 गावांमध्ये 113 टँकरद्वारे पाणी पुरवठा, प्रशासनाकडून 160 गावांमध्ये 186 विहिरींचा अधिग्रहण। मुंबई ठाण्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई उपनगरातील अनेक भागात पावसाची हजेरी। सातारा, वाशिम, पुणे आणि परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी, परभणीमध्ये 2 महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना, तर धाराशिवमधील नदी नाले तुडुंब। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।